एज कम्पेअर्ड टू ऑल ओव्हर इंडिया लेवल गोव्यात मात्र त्याचा स्कोप थोडंसं कमी असं कमी एक दोन चार कारणं असतात त्याला. एक म्हणजे वेज रेट जी असा की वेज रेट म्हणजे 40 रुपये वेरस मिनिमम वेज रेट डिक्लेअर्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इज 323 रुपीज. दिस इज वन. नाव बिसाइड 323 रुपीज मार्केट रेट इज समथिंग एल्स. सो ऑफकोर्स आय एम नॉट गिविंग एनी कॉमेंट्स ऑन दॅट मार्केट, बट ॲट लीस्ट वी आर एक्सपेक्टिंग दॅट 323 रुपीज शॅल बी गिवन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इन दिस रिगार्ड्स वी हॅव ऑलरेडी रिटर्न ट्वाइस थ्राइस टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू टेक केअर ॲट लीस्ट मिनिमम वेज रेट टू बी प्रोव्हाइडेड, बिकॉज 240 रुपीज नो पीपल आर विलिंग टू ऍक्च्युली टेक पार्टिसिपेट इन दिस मनरेगा अंडरटेकिंग एनी जॉब एस. तर बाहेर जर 300 रुपयान काम मिळतं, 400 रुपयान जर पगार मिळतं, 450 रुपया हु विल कम फॉर 240 रुपीज. वन रिझन. प्लस काही गोष्टी ज्या असतात काम करपाचे जे आहात ते आमची बाकीची स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतात, कारण एक डिसिल्टिंग असा किंवा आणि किती असतात ही बहुतेक कामं सगळी इरिगेशन डिपार्टमेंट घेतात. रस्त्याचे जर काम असतात जर पीडब्ल्यूडी घेतात. आमच्याकडे जी सुडा असतात किंवा सॉरी नॉट जी सुडा बिकॉज दॅट इज इन अर्बन एरिया. ही जी काही कामं असतात पंचायत काही सक्षम असतात ते आपले रोडाची कामं घेतात, फुटपाथ बांधपाची आहात हे पंचायत घेतात, किंवा RDA म्हणून वेगळी एजन्सी आहात हे सगळी कामं करतात. कारण हे सगळी कामं घेतल्या कारणामुळे हंगारे आमच्या कामांक अगदी स्कोप कमी उरता. सो आम्ही किती करता शक्यतो शेतां खातीर ज्या ठिकाणी आमकां स्कोप मेळटा त्या ठिकाणी आमी तांकां वापर करतात. पण तेंच्यानी आपले स्वतःच्या शेतांत काम करपाचे, साफसफाई करपाची, एखादो कॅनल बांधपाक जाय कॅनल बांधपाचो, एखादी वाट तयार करपाक जाय ती तयार करपाची, एखादी फेन्सिंग करपाक जाय तर ती फेन्सिंग तयार करपाची, अशा तरेन आमी तांकां जास्तीत जास्त वापर करून घेतात. आणि तेंच्यानी आपल्याच शेतांत फेन्स करपाचे. सेंट्रल गव्हर्नमेंट कितले दिवचे म्हणून मागला लेटर तुम्ही बरोबर? मिनिमम वेज तरी दिवची म्हणून आम्ही. कितली ती एक्झॅक्टली? 320 रुपीज. हा, आता अंडर द स्कीम कितली देता तुम्ही? 240 रुपीज. सो ॲटलिस्ट 80 रुपीज टू 90 रुपीज कमी आहे. दॅट इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम 323 No, I don't have, but then that is a panchayat we are having maximum. But the scheme is well to do or the scheme is has been? No, done? That will work. That will work. It is not that we don't have poverty or people are not working. People are still coming here. And we are making, those who are actually interested, definitely we are making use of it.